विद्यार्थी मित्रांनो आपण संख्या रेषेविषयी थोडक्यात माहिती पाहू। रेषा म्हटल्यावर रेषा हा अनंत बिंदूचा संच असून रेषेवर आपल्याला अनेक बिंदू स्थापन करता येतात। तर रेषेच्या मध्यभागी आपण ओ हा बिंदू घेऊन ओ हा बिंदू शून्य ही संख्या दाखवतो आणि ओ या बिंदूला या संख्या रेषेचा आरंभ बिंदू म्हणतात। तर शून्याच्या उजवीकडे समान अंतरावर 1 2 3 4 5 6 7 अशा धनपूर्णांक संख्या असतात। तर शून्याच्या डावीकडे समान अंतरावर -1 -2 -3 -4 -5 -6 -7 या ऋण पूर्णांक संख्या असतात। तर शून्याच्या उजवीकडील संख्या एक एकने मोठ्या होत जातात, तर शून्याच्या डावीकडील संख्या एक एकने लहान होत जातात। तर शून्य ही संख्या धनही नाही आणि ऋणही नाही। तर प्रत्येक संख्या रेषेवर प्रत्येक बिंदूशी एक संख्या निगडित असते, त्या संख्येला त्या बिंदूचा निर्देशक म्हणतात। तर संख्या रेषेवरून आपल्याला दोन बिंदूमधील अंतर काढता येतं आणि दोन बिंदूमधील अंतर काढण्यासाठी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक आपल्याला वजा करतो। त्याचप्रमाणे संख्या आणि तिची विरुद्ध संख्या या आपल्याला संख्या रेषेवरून शोधता येतात। संख्या व तिची विरुद्ध संख्या यांची बेरीज नेहमी शून्य असते। तर संख्या रेषेवर आपण शून्य ते एक च्या दरम्यान जेवढे समान भाग करू तेवढ्या संख्या त्या संख्या रेषेवर आपल्याला स्थापन करता येतात। तर आपण संख्या रेषेवरून डिस्टन्स एडी हे अंतर काढू। डिस्टन्स एडी इज इक्वल टू, आता डी बिंदूचा निर्देशक हा 4 आहे आणि या 4 मधून ए बिंदूचा निर्देशक वजा करायचा, म्हणजे 4 - 1 = 3। तर डिस्टन्स एडी हे अंतर 3 येत। त्याचप्रमाणे संख्या व तिची विरुद्ध संख्या यांची बेरीज 0 असते, म्हणजे 5 ची विरुद्ध संख्या -5 म्हणून -5 + 5 = 0। तर संख्या रेषेवरून आपल्याला दोन बिंदूमधील अंतर काढता येतं, त्याचप्रमाणे संख्या व तिची विरुद्ध संख्या आपल्याला सांगता येते।